ओम शांति। मन बुद्धीद्वारे मी स्वतःला या शरीरात दोन्ही भुवयांच्या मध्यभागी चमकणाऱ्या बिंदू रूपात पाहत आहे। हा चमकणारा बिंदू मी आत्मा, ज्ञान सूर्य शुबाबांची संतान आहे। अनुभव करा या ज्ञान सूर्याकडून मज आत्म्यास अनंत सुख शांती नी ज्ञानाच्या किरणांची प्राप्ती होत आहे। मी आत्मा या किरणांच्या प्रकाशाने संपन्न होत आहे। ही सुख शांती ज्ञानाची किरणे माझ्याद्वारे संपूर्ण विश्वामध्ये पसरत आहेत आणि या विश्वातील प्रत्येक मनुष्यात्मा सुख आणि शांतीचा अनुभव करत आहे। ओम शांती। ओम शांती। आज आपण 8 सप्टेंबर 2020 ची मुरली ऐकत आहोत। मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो आपल्या हृदयावर हात ठेवून विचारा की बाबाची आई कविता ते काय आम्ही अगोदर जाणत होतो। जे ऐकले आहे ते अर्थसहित समजून आनंदामध्ये राहा। प्रश्न आहे, तुमच्या या ब्राह्मण धर्मामध्ये सर्वात अधिक शक्ती आहे कोणती आणि कशी? उत्तर आहे, ब्राह्मण धर्मच आहे जे साऱ्या विश्वाची श्रीमताद्वारे सद्गती करतो। ब्राह्मणच साऱ्या विश्वाला शांत बनवितात। तुम्ही ब्राह्मण कुलभूषण देवतांपेक्षा उंच आहात। तुम्हाला बाबांद्वारे शक्ती मिळाली आहे। तुम्ही ब्राह्मण बाबांचे मदतगार बनता। तुम्हाला सर्वात मोठे बक्षीस मिळते। तुम्ही ब्राह्मणच ब्रह्मांडाचे मालक आणि विश्वाचे मालक बनता। ओम शांती। गोड गोड आत्मिक फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती शुपिता समजवीत आहेत। आत्मिक मुले जाणतात आत्मिक पिता प्रत्येक 5000 वर्षानंतर एकदाच जरूर येतात। कल्प नाव ठेवले आहे जे सांगावे लागते। या वैश्विक नाटकाचे किंवा सृष्टीचे आयुष्य 5000 वर्षाचे आहे। या गोष्टी एकच बाबा समजवितात। हे कधी कोणत्या मनुष्याच्या मुखाद्वारे ऐकले नाही। तुम्ही आत्मिक मुले बसले आहात। तुम्ही जाणता बरोबर आम्हा सर्वांचा पिता एकच आहे। बाबाच आपला परिचय सम्मुख देतात, समोर येऊन देतात ना। कोणी मनुष्य मात्र जाणत नाही, कुणाला माहित नाही की ईश्वर काय वस्तू आहे। जेव्हा त्यांना ईश्वरीय पिता म्हणतात तर खूप प्रेम असायला हवे। बाबा आहे तर जरूर त्यांच्याद्वारे वर्षा पण मिळतो। इंग्रजीमध्ये पण चांगले अक्षर आहे, ते म्हणतात हेवनली गॉड फादर, म्हणजे स्वर्गीय पिता, स्वर्गाचे रचयिता। नवीन दुनिया स्वर्ग आणि जुन्या दुनियेला नरक म्हणले जाते, परंतु स्वर्गाला कुणी जाणत नाही। संन्यासी तर मानतच नाही, ते कधी असे म्हणणार नाही की स्वर्गाचे रचनाकार शिवपिता आहे। स्वर्गाचे रचयिता स्वर्गीय पिता हे अक्षर खूप गोड आहे आणि स्वर्ग पण प्रसिद्ध आहे। तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये स्वर्ग नरकाचे सृष्टीच्या आदि मध्य अंतचे चक्र बुद्धीमध्ये फिरत राहते। जे जे सेवाधारी आहेत ते सर्व एकरस सेवाधारी बनू शकत नाही। तुम्ही आपली राजधानी स्थापन करत आहात। तुम्ही म्हणाल आम्ही आत्मिक मुले बाबांच्या श्रेष्ठ ते श्रेष्ठ मतावर चालत आहोत। श्रीमद भगवद्गीतेचे गायन आहे, हा प्रथम क्रमांकाचा ग्रंथ आहे। बाबांचे नाव ऐकून लगेच वारसा आठवणीमध्ये येतो।
दुनियेमध्ये कोणी जाणत नाही की ईश्वरीय पित्याकडून काय मिळते. प्राचीन योग असे म्हणतात परंतु समजत नाही की प्राचीन योग कोणी शिकवला. ते तर कृष्णाला म्हणतात कारण गीतेमध्ये श्री कृष्णाचे नाव लिहिलेले आहे. आता तुम्ही समजता बाबांनीच येऊन राजयोग शिकविला ज्याद्वारे सर्व जीवनमुक्तीला प्राप्त करतात. हे पण समजतात की भारतामध्ये शिव बाबा आले, त्यांची जयंती पण साजरी करतात, परंतु गीतेमध्ये नाव गायब म्हणजे लुप्त झाल्यामुळे महिमा पण लुप्त झाली आहे. ज्याद्वारे साऱ्या दुनियेला सुख शांती मिळते त्या पित्यालाच विसरले आहेत. याला म्हणले जाते एकच चुकीचे नाटक. मोठ्यात मोठी चूक ही आहे की जे त्यांना जाणत नाही. कधी म्हणतात ते नाव रूपापेक्षा वेगळे आहे, तर कधी कच्च मच्छ अवतार म्हणतात, तर कधी दगड मातीमध्ये आहेत असेही म्हणतात. चुकीमध्ये चूक होत राहते, सीडी खाली उतरत जातात, कला कमी होत जाते. वैश्विक नाटकानुसार जे बाबा स्वर्गाचे रचनाकार आहेत, ज्यांनी भारताला स्वर्गाचे मालक बनवले, त्यांनाच दगडा मातीमध्ये म्हणतात. आता बाबा समजवितात तुम्ही कसे सीडी उतरत आले आहात. काहीच कोणाला माहित नाही, हे नाटक कसे आहे विचारत राहतात. नवीन दुनिया कधी बनली, नवीन सृष्टी कधी होती, तर लाखो वर्षापूर्वी होती असे म्हणतात. असे समजतात जुन्या दुनियेमध्ये खूप वर्ष आहेत. याला अज्ञानाचा अंधकार म्हणले जाते. गायन पण आहे, ज्ञान अंजन सद्गुरुने दिले, अज्ञान अंधार विनाश. तुम्ही समजता रचनाकार बाबा जरूर स्वर्ग स्थापन करतील, बाबाच येऊन नरकाला स्वर्ग बनवितात. रचनाकार बाबाच येऊन सृष्टीच्या आधी मध्य अंतचे ज्ञान ऐकवितात. ते अंतकाळी येतात, सृष्टीच्या अंतकाळी येतात. वेळ तर लागतो ना. हे पण मुलांना समजविले आहे. ज्ञानासाठी इतका वेळ लागत नाही जितका योगामध्ये लागतो. 84 ची गोष्ट तर एक कहाणी आहे. आजपासून 5000 वर्षापूर्वी कोणाचे राज्य होते, ते राज्य कुठे गेले, तुम्हा मुलांना सर्व ज्ञान आहे. तुम्ही किती साधारण आहात. अजामिल सारखे पापी अहिल्या कुब्जा भिलनी यांना खूप उंच बनवितात. बाबा समजवितात तुम्ही किती श्रेष्ठ बनले आहात. बाबा येऊन समजवितात ज्या जुन्या दुनियेचे हाल पहा कसे झाले आहे. मनुष्य तर काहीच समजत नाही की सृष्टीचे चक्र कसे फिरते. तुम्ही आपल्या हृदयावर हात ठेवून विचारा, अगोदर आम्ही हे जाणत होतो का. काहीच नाही. आता तुम्ही जाणता बाबा परत येऊन आम्हाला विश्वाची बादशाही देतात. कोणाच्या बुद्धीमध्ये येणार नाही की विश्वाची बादशाही कशी असते. विश्व म्हणजे सर्व दुनिया. तुम्ही जाणता बाबा आम्हाला असे राज्य देतात जे आमच्याकडून कुणी अर्धा कल्प हिरावून घेऊ शकत नाही. तर मुलांना खूप आनंद व्हायला पाहिजे. बाबांपासून अनेक वेळेस राज्य घेतले आहे. शिवपिता सत्य आहे, सत्य शिक्षक पण आहेत आणि सद्गुरु पण आहेत. कधी ऐकले नाही, आता अर्थ सहित तुम्ही समजता. तुम्ही मुलं आहात, बाबांची आठवण करू शकता.
आजकाल तर लहानपणामध्ये गुरु करतात, गुरुचे चित्र बनवून पण गळ्यामध्ये घालतात किंवा घरामध्ये ठेवतात. येथे तर पिता, शिक्षक, सद्गुरु सर्व एकच आहेत. बाबा म्हणतात, मी सोबत घेऊन जाईल, तुम्हाला विचारतात तुम्ही काय शिकत आहात. कोणी विचारतात ना आपल्याला की तुम्ही काय शिकत आहात, तुम्ही सांगा आम्ही नवीन दुनियेमध्ये राजाई प्राप्त करण्यासाठी राजयोग शिकत आहोत. हा राजयोग आहे, जसे वकिली योग असतो ना, तर जरूर बुद्धीचा योग वकिलीकडे जाईल. शिक्षकाची जरूर आठवण येईल ना. तुम्ही म्हणाल स्वर्गाची राजाई मिळवण्यासाठी शिकत आहोत. कोण शिकवत आहे? शुबाबा भगवान आहेत. त्यांचे नाव तर एकच आहे जे चालत येते. द्वापर युगापासून शिव हेच नाव चालत आलेले आहे. रथाचे नाव तर नाही, म्हणजे नाव शिव आहे, पिता शिव आहेत आणि रथ ब्रह्मा आहेत. आता तुम्ही जाणता हे किती आश्चर्यकारक आहे. शरीर तर एकच आहे, यांना भाग्यशाली रथ का म्हणले जाते? कारण शिवबाबांची प्रवेशता आहे, हे कारण आहे. तर जरूर दोन आत्मे झाले हे पण तुम्ही जाणता आणि कोणाला हा विचार पण येत नाही. भागीरथाने गंगा आणली असे दाखवितात. काय पाणी आणले? स्वर्गावरून वरून पाणी घेऊन आले. आता तुम्ही प्रत्यक्षात पाहत आहात काय आणले, कोणी आणले आहे, कोणी प्रवेश केला आहे. शिवपित्याने केला आहे ना. मनुष्यांमध्ये पाणी थोडेच प्रवेश करेल, जटांद्वारे पाणी थोडंच निघेल. या गोष्टींवरती मनुष्य कधी विचार करीतच नाही. धर्मामध्ये ताकत आहे असे म्हणले जाते. तुम्ही सांगा सर्वात जास्त ताकत कोणत्या धर्मामध्ये आहे? ब्राह्मण धर्मामध्ये आहे ना. होय, हे तर ठीक आहे. जी काही ताकत आहे ती ब्राह्मण धर्मामध्येच आहे. आता सद्य परिस्थितीमध्ये बाबा म्हणतात की ब्राह्मणांमध्येच, ब्राह्मण धर्मामध्येच ताकत आहे, दुसऱ्या कोणत्या धर्मामध्ये ताकत नाही. तुम्ही आता ब्राह्मण आहात. ब्राह्मणांना शुबाबांकडून ताकत मिळते, ज्यांच्याद्वारे तुम्ही परत विश्वाचे मालक बनता. तुमच्यामध्ये खूप ताकत आहे, कारण की सर्व शक्तिवान शिवबाबा आपल्या सोबत आहेत ना, म्हणून बाबा म्हणतात तुमच्यामध्ये खूप ताकत आहे. तुम्ही म्हणाल आम्ही ब्राह्मण धर्माचे आहोत, कुणाच्या बुद्धीमध्ये बसणार नाही. विराट रूप जरी बनविले आहे परंतु ते पण अर्धेच आहे. मुख्य रचनाकार आणि त्यांच्या प्रथम रचनेला कुणी जाणत नाही, कारण की विराट रूपामध्ये फक्त देवता, क्षत्रिय, वैश्य, शूद्रच दाखवतात. ब्राह्मण आणि ब्राह्मणाचे पिता त्याच्यामध्ये दाखवत नाहीत, म्हणून बाबा म्हणतात ते अर्धे आहे. बाबा रचनाकार आहेत, परत ब्राह्मण शेंडी म्हणजे उंच आहेत. यांच्यामध्ये ताकत आहे. बाबांची आठवण केल्यामुळे ताकत मिळते. मुलं तर जरूर क्रमांकानुसार बनतील ना. तुम्ही या दुनियेमध्ये सर्वोत्तम ब्राह्मण कुलभूषण देवतांपेक्षा उंच आहात. तुम्हाला ताकत मिळत आहे. बाबा आज सारखं सांगतात आहे की आपल्याला ताकत मिळत आहे. सर्वात जास्त ताकत ब्राह्मण धर्मामध्येच आहे. ब्राह्मण काय करतात? साऱ्या विश्वाला शांत बनवितात. तुमचा धर्म असा आहे जी सर्वांची सद्गती श्रीमताद्वारे करतात. तेव्हा बाबा म्हणतात तुम्हाला माझ्यापेक्षा उंच बनवितो. तुम्ही ब्रह्मांडाचे पण मालक बनता तर विश्वाचे पण मालक बनता. बाबा आपल्याला ब्रह्मांडाचे आणि विश्वाचे दोन्हीचे मालक बनवितात.
साऱ्या विश्वावरती तुम्ही राज्य कराल। आता गायन पण करतात, भारत माझा देश आहे, कधी महिमाचे गीत तर कधी म्हणतात भारताचे काय हाल झालेले आहे। दोन्ही गीते आहेत, एक भारताच्या महिमेचे पण गीत आहे आणि ग्लानीचे पण गीत आहे। ते जाणत नाही की भारत इतका उंच कधी होता। मनुष्य समजतात स्वर्ग किंवा नरक येथेच आहे। ज्यांना धन मोटर इत्यादी आहे ते स्वर्गामध्ये आहे। हे समजत नाही की स्वर्ग नवीन दुनियेला म्हणले जाते। येथेच सर्व काही शिकायचे आहे। विज्ञानाची कला पण स्वर्गामध्ये कमाली कामाला येईल। विज्ञान हे जे आता त्याचे खूप मोठे मोठे प्रयोग होतात ना, हे सगळं सतयुगाच्या मध्ये सतयुगाच्या नवीन दुनियेच्या रचनेमध्ये कामी येईल। हे विज्ञान पण तेथे सुख देईल। येथे तर याद्वारे अल्प काळाचे सुख आहे। येथे तर तुम्हा मुलांसाठी कायमस्वरूपी सुख असेल। स्वर्गामध्ये आपल्याला कायमस्वरूपी अर्धा कल्प, आपल्याला दुःखाचं लेस मात्र अंश सुद्धा, संकल्प मात्र सुद्धा दुःख नसे, विचार नसते। येथेच सर्व शिकायचे आहे, जे परत संस्कार घेऊन जाऊ शकतो। कोणते नवीन आत्मे तर येणार नाहीत ना स्वर्गामध्ये, बाबा दुसऱ्या कुणांची रचना करणार नाही। हे जे ब्राह्मण आहेत, आपण सर्व ब्राह्मणच सतयुगामध्ये जाणार आहोत। खूप हुशार बनते बनत आहेत ना आता, ते सर्व संस्कार घेऊन जाते, परत तेथे कामाला येईल। आता तर अल्प काळाचे सुख आहे। हे बॉम्ब्स इत्यादी सर्वांना नष्ट करते। मृत्यू शिवाय शांतीचे राज्य कसे होईल? येथे तर शांतीचे राज्य आहे। हे पण तुम्हा मुलांमध्ये क्रमानुसार जाणता। आम्ही अगोदर आपल्या घरी जाऊ, परमधाम आपलं घर, परत सुखधामामध्ये येऊ। सुखधामामध्ये तर बाबा येत नाही। बाबा म्हणतात मला पण वानप्रस्थ रथ पाहिजे ना, ज्ञान समजविण्यासाठी। बाबा काही लहान शरीर आधार नाही घेणार, वानप्रस्थ शरीराचा रथाचा आधार घेतात। भक्ती मार्गामध्ये सर्वांच्या इच्छा पूर्ण करत आलो। बाबा आपलं कर्तव्य सांगतात की मी भक्ती मार्गापासून सर्वांच्या मनोकामना पूर्ण करत आलो। संदेशी द्वारा पण दाखविले आहे। यज्ञाच्या सुरुवातीला बाबा सांगतात, आपल्या सर्व दादी अनुभव सांगतात ना, की यज्ञ ज्या वेळेस सुरू झाला त्यावेळेस सर्व दादी ट्रान्स मध्ये जायचा, साक्षात्कार व्हायचा सर्वांना, आणि ते जे जे दृश्य पाहिजे ते येऊन वर्णन करायचे। तर बाबा म्हणतात संदेशीद्वारे पण दाखविले आहे कसे भक्त लोक तपस्या पूजा इत्यादी करतात, देवींना सजवितात, पूजा इत्यादी करून परत समुद्रामध्ये विसर्जित करतात। कारण की कलकत्त्यामध्ये खूप मोठी देवींची पूजा होते आणि तिथे समुद्र असल्यामुळे सर्व देवींना विसर्जित, जसं महाराष्ट्रामध्ये गणपतीला पण, जसं आत्ताच आपले गणपतीचा त्योहार झाला किंवा सण झाला तर 11 दिवस बसवितात त्यांना, खूप श्रद्धेने त्यांची पूजा अर्चना करतात आणि मग विसर्जित करतात। मग बाबा त्याच्या मागचं रहस्य सांगतात, खूप खर्च होतो, तुम्ही विचारा हे कधीपासून सुरू झाले, तर म्हणतील परंपरा पासून चालत आले आहे। खूप भटकत राहतात, म्हणजे वेगवेगळ्या मंदिरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खूप भटकत राहतात। हे सर्व वैश्विक नाटकामध्ये नोंद आहे। बाबांनी अनेक वेळेस मुलांना समजविले आहे, मी तुम्हाला खूप गोड बनवण्यासाठी आलो आहे। हे देवता खूप गोड आहेत म्हणून तर आपण त्यांची पूजा करत आलो ना। त्यांना जसं खूप श्रद्धेने मनोभावे घरामध्ये घेऊन येतो, पूजा करतो, का करतो, कारण की त्यांच्याद्वारे आपल्याला सुख मिळतं अशी भावना होती। आता बाबा आपल्याला स्वतः देवता बनवत आहेत, तर बाबा म्हणतात खूप गोड वाटतं ना। आता तर मनुष्य खूप कडवे झाले आहे,
ज्यांनी बाबांना खूप मदत केली होती त्यांची पूजा करत राहतात। हे सर्व गायन जे आहे तर ते संगम युगामध्ये ईश्वराला ज्यांनी मदत केली त्यांची गायन आहे। तुम्ही पण पुजारी होता ना, तुमची पण पूजा होते, पद पण तुम्ही खूप श्रेष्ठ मिळवता। बाबा स्वतः म्हणतात, मी तुम्हाला माझ्यापेक्षा उंच बनवितो। उंच ते उंच भगवंताची श्रीमत आहे। श्रीकृष्णाचे तर म्हणणार नाही ना, गीतेमध्ये भगवान वच आहे, गीतेमध्ये तर श्रीमत प्रसिद्ध आहे। कृष्ण तर या वेळेत बाबांपासून वारसा घेत आहे। कृष्णाच्या आत्म्यांचा रथामध्ये बाबांनी प्रवेश केला आहे, जे आता ब्रह्मा आहेत। खूप आश्चर्यकारक गोष्टी आहेत, कधी कोणाच्या बुद्धीमध्ये येणार नाही। ज्ञान समजवणाऱ्यांना पण खूप कष्ट लागतात। बाबा खूप चांगल्या रीतीने मुलांना समजवितात। आपल्याला स्पष्ट झालं तर आपण दुसऱ्यांना समजवू शकतो। बाबा म्हणतात, सर्वोत्तम ब्रह्मामुख वंशावली ब्राह्मण आहे। सर्वात श्रेष्ठ धर्म जे स्वतः परमात्मा रचतात किंवा त्यांच्याद्वारे, हा ब्राह्मण धर्म प्रथम धर्म। तुम्ही बाबांचे मदतगार बनता तर सर्वांना बक्षीस मिळते, परंतु क्रमांकानुसार पुरुषार्थाप्रमाणे मिळते। तुमच्यामध्ये पण खूप शक्ती आहे, तुम्ही मनुष्यांना स्वर्गाचे मालक बनवू शकता। इतकी ताकद आहे की आपण त्यांना स्वर्गाचे मालक बनवू शकतो। तुम्ही आत्मिक सेना आहात। तुम्ही हा बॅच लावणार नाही तर मनुष्य कसे समजतील की हे आत्मिक मिलिटरी आहे? कारण की एक मिलिटरीच आहे ज्याच्यामध्ये बॅचची खूप महत्व आहे, बॅच लावले जातात त्यांना। काही खूप मोठा पराक्रम केला किंवा जसं युद्धामध्ये खूप चांगलं कार्य केलं तर त्यांना बॅच मिळतात। तर बाबा म्हणतात, हा बॅचच आपल्याला इतरांची सेवा करेल। मग हा आपण आत्मिक मिलिटरी आहोत तर हा बॅच आपली, जसं बाबा म्हणतात, लावला पाहिजे। मिलिटरी वाल्यांना नेहमी बॅच लावलेला असतो। शिवबाबा नवीन दुनियेचे रचनाकार आहेत, तेथे देवतांचे राज्य असते, आता नाहीये। परत बाबा म्हणतात, मन मनाभा। सर्व गोष्टींचा विस्तार करून बाबा पुन्हा आपल्याला सार मध्ये आणतात। सर्व संबंध सोडून माझीच आठवण करा तर कृष्णाच्या घराण्यामध्ये येऊ शकाल। यामध्ये लज्जेची कोणती गोष्टच नाही, बाबांची आठवण राहील। शिवबाबा यांच्यासाठी म्हणजे ब्रह्मा बाबांसाठी पण सांगतात, हे नारायणाची पूजा करत होते। ब्रह्मा बाबा आपले अनुभव सांगतात ना, आपण पुस्तकामध्ये ऐकतो। ब्रह्मा बाबा नारायणाचे खूप मोठे भक्त होते, नारायणाची मूर्ती नेहमी सोबत ठेवत होते, चालता फिरता त्यांना पाहत होते। कारण की ब्रह्मा बाबांना नारायणाच्या चित्राचं खूप आकर्षण होत, बाबा सारखं सारखं त्यांना पाहायचे। आता तुम्हा मुलांना ज्ञान आहे तर बॅच जरूर लावला पाहिजे। तुम्ही नारायण, नराला नारायण बनविणारे आहे। राजयोग पण तुम्हीच शिकवता, नरापासून नारायण बनवण्याची सेवा करता, तर स्वतःला तपासायचे आहे। माझ्यामध्ये कोणते अवगुण तर नाही? तुम्ही मुलं बापदादांच्या जवळ येता। पिता शिवबाबा आहेत, दादा यांचा रथ आहे। बाबा जरूर रथाद्वारे भेटतील ना, निराकार पिता आहेत तर भेटणार कसे, तर रथाद्वारे भेटतात। बाबांजवळ तुम्ही ताजे तवाने म्हणजे शक्ती भरण्यासाठी येता। सम्मुख असल्यामुळे आठवण येते। मधुबन मध्ये जातो ना तर मधुबनच्या प्रत्येक कणा कणामध्ये बाबांची आठवण आहे। ज्यांच्या ते म्हणजे जे पण भेटतात, जे पण बोलतात, फक्त बाबा बोलतात। बाबांना थँक्यू, बाबांचे आभार, बाबांनी केलं, बाबांनी मदत केली, बाबा बाबा बाबा, है ना, फक्त बाबा असतात मुखामध्ये। तर बाबा म्हणतात, कारण की मधुबन मध्ये जातो तर बाबांची आठवण येते।
बाबांजवळ तुम्ही ताजे तवाने म्हणजे शक्ती भरण्यासाठी येता, सम्मुख असल्यामुळे आठवण येते, बाबा घेऊन जाण्यासाठी आले आहेत। बाबांच्या सम्मुख बसले आहात तर जास्त आठवण यायला पाहिजे। आपल्या आठवणीच्या यात्रेला तुम्ही रोज वाढवू शकता, रोज थोडं 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 करून आपण आठवणीची यात्रा वाढवू शकतो। अच्छा, गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात। आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते। आम्हा सर्व मुलांचा सुद्धा शुभाबांना ब्रह्मा बाबांना खूप खूप आठवण आणि नमस्ते नमस्ते। धारणेसाठी मुख्य सारांश आहे। पहिला आहे, स्वतःला तपासायचे आहे की माझ्यामध्ये कोणते अवगुण तर नाहीत ना। जसे देवता खूप गोड आहेत असे गोड बनलो आहोत। दुसरा आहे, बाबांच्या श्रेष्ठ ते श्रेष्ठ मतावर चालून आपली राजधानी स्थापन करायची आहे। सेवाधारी बनण्यासाठी सृष्टीच्या आधी मध्य अंतचे स्वर्गाचे आणि नरकाचे ज्ञान बुद्धीमध्ये फिरवायचे आहे। कारण की ज्ञानाचं मंथन करत राहिलो तर आपण कुणाला तरी समजावू शकतो। आजचे वरदान आहे, श्रेष्ठ भावनांच्या आधाराद्वारे सर्वांना शांती शक्तीची किरणे देणारे विश्व कल्याणकारी भव। जसे बाबांच्या संकल्प किंवा बोलमध्ये डोळ्यांमध्ये नेहमी कल्याणाची भावना किंवा इच्छा आहे, असे तुम्हा मुलांच्या संकल्पामध्ये विश्व कल्याणाची भावना इच्छा नेहमी असावी। कोणते पण कार्य करता विश्वाचे सर्व आत्मे स्पष्ट रूपामध्ये समोर हवे। आपण जेवत जरी असो तरी प्रत्येक आत्म्यांच्या मुखामध्ये हा घास जावा। ही शुभ संकल्प जरी आपण एका ठिकाणी बसून केला तर अनेक आत्म्यांना त्याचे व्हायब्रेशन मिळतात। म्हणजे प्रत्येक कार्य करताना आपल्यामधून साऱ्या विश्वाला दुवा शुभ भावना शुभकामना निघायला हवी। म्हणून बाबा म्हणतात प्रत्येक रूपामध्ये ते सर्व आत्मे तुमच्या समोर हवे। कारण की या सृष्टीचे कल्याणकारी आपण आहोत। बाबांनी एवढी मोठी जिम्मेवारी आपल्यावर दिलेली आहे। तर बाबा म्हणतात मास्टर ज्ञान सूर्य बनून शुभ भावना किंवा श्रेष्ठ इच्छांच्या आधारे शांती आणि शक्तीची किरण देत राहा, तेव्हाच विश्व कल्याणकारी म्हणू शकतो। परंतु यासाठी सर्व बंधनापासून मुक्त स्वतंत्र बना। तर ज्ञान सूर्य बनून मास्टर ज्ञान सूर्य बनून साऱ्या विश्वाला आपण सुख आणि शांतीचे शक्तीचे किरण द्यायचे आहे। बोधवाक्य आहे, मी पण आणि माझे पण हाच देह अभिमानाचा दरवाजा आहे। आता या दरवाजाला बंद करा। मी पण माझं पण येत ना प्रत्येक वेळेस, तर बाबा म्हणतात या दरवाजाला बंद करा। तर आपण काही वेळासाठी स्वतःला आत्मनिश्चय करून बाबांनी आज जे स्वमान आपल्याला दिलेलं आहे, मी मास्टर ज्ञानाचा सूर्य आहे, तर आपल्याला शांतीची आणि शक्तीची किरणे द्यायची आहेत। हा अभ्यास तुम्ही दिवसभरामध्ये जे तुम्हाला संकल्प आता दिले जातील विचार दिले जातील हा अभ्यास तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये 21 वेळा तरी अवश्य करावा। कारण की आज बाबांनी सांगितलं आहे की तुम्ही श्रेष्ठ आहात, तुमचे शुभ संकल्प संपूर्ण विश्वामध्ये पोहोचतील। कारण की स्वतः परमात्मा आपल्या सोबत आहे। म्हणून चला आपण मन आणि बुद्धीला भ्रुकुटी मध्यमध्ये विराजमान करू आणि साऱ्या विश्वाला शांती आणि शक्तीचे किरणे दे। ओम शांती। मन बुद्धीद्वारे मी स्वतःला या शरीरात दोन्ही भुवयांच्या मध्यभागी चमकणाऱ्या बिंदू रूपात पाहत आहे। हा चमकणारा बिंदू मी आत्मा,
ज्ञान सूर्य शुबाबांची संतान आहे. अनुभव करा या ज्ञान सूर्याकडून, मज आत्म्यास अनंत सुख शांती नी ज्ञानाच्या किरणांची प्राप्ती होत आहे. मी आत्मा या किरणांच्या प्रकाशाने संपन्न होत आहे. ही सुख शांती ज्ञानाची किरणे माझ्याद्वारे संपूर्ण विश्वामध्ये पसरत आहेत आणि या विश्वातील प्रत्येक मनुष्यात्मा सुख आणि शांतीचा अनुभव करत आहे. ओम शांती.